हेल्दी एंड एमी रेसिपीजमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण डाळ शेवगा कसा बनवायचा किंवा ड्रमस्टिक डाळ कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर ही डाळ झटपट बनते पण अगदी खमंग आणि चविष्ट अशी बनते. तर यामध्ये मी एक कप मुगाची डाळ स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतली आहे. यामध्ये एक छोटा टोमॅटो, एक छोटा कांदा, 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा सांबार मसाला घेतला आहे. तर सांबार मसाला हा ऑप्शनल आहे, पण जर हा घातला तर यामुळे डाळीला चव छान येते. तर एका कुकरच्या भांड्यामध्ये किंवा कुकरमध्ये मूग डाळ घ्यायची आहे. यामध्ये टोमॅटो, कांदा, हळद आणि सांबार पावडर घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि कुकरचं झाकण लावून ह्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. इकडे आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण ड्रमस्टिक किंवा शेवगा हा वेगळा शिजवून घेणार आहोत. जर शेवगा तुम्ही या डाळीमध्ये घातला तर तो शेवगा पूर्ण स्मॅश होईल आणि डाळ ही खाण्यासारखी राहणार नाही. तर एका छोटं पातेलं मी इकडे गरम करायला ठेवलं आहे. यामध्ये मी 1 कप शेवगा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. हा ऑर्गॅनिक फ्रेश असा शेवगा आहे माझ्या झाडाचा. तर या पातेल्यामध्ये मी हा शेवगा टाकून घेत आहे. 1/2 चमचा हळद आणि तो चवीपुरतं मीठ घालून आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि हे शेवगा देखील आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 3 ते 4 शिट्ट्या दिल्यानंतर माझा डाळ शिजवून तयार आहे. या ठिकाणी माझा शेवगा देखील शिजवून तयार आहे. तर हा शेवगा या डाळीमध्ये घालून छान एकजीव करून घ्यायचा आहे जेणेकरून शेवग्याचा पूर्ण फ्लेवर ह्या डाळीमध्ये छान उतरेल. तर आता आपण फोडणी करायची आहे. फोडणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, चवीपुरतं मीठ आणि 10 ते 15 कढीपत्त्याची पानं आणि 4 ते 5 लाल मिरच्या. तर या ठिकाणी मी फोडणीसाठी मातीचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून तेल घालून जिरं मोहऱ्याची फोडणी करून घेतली. त्यानंतर कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घालून ही फोडणी आपल्याला छान परतून घ्यायची आहे जोपर्यंत या फोडणीचा पूर्ण फ्लेवर तेलामध्ये उतरत नाही आहे. पहा, आपली फोडणी खमंग अशी बसलेली आहे. आणि यामध्ये आता आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे. शिजलेली संपूर्ण डाळ आपण घालून घेतली आणि ह्याच बाउलमध्ये थोडंसं गरम पाणी घालून हे पाणी आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचं आहे. जेव्हाही तुम्ही डाळीमध्ये पाणी ॲड कराल तेव्हा ते पाणी शक्यतो गरम असावं. तर हे पहा, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता. आणि आता आपल्याला हे 4 छान 5 ते 7 मिनटं उकळून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व फ्लेवर आपल्या डाळीमध्ये छान उतरतील. आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर हे पहा, 5 ते 7 मिनटांनी आपली डाळ छान उकळलेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त एकजीव झालेली आहे. तर ही डाळ आपली सर्विंगसाठी तयार आहे. तर एका सर्विंग बाउलमध्ये मी गरमागरम डाळ शेवगा सर्व करते. पहा, मस्त कलरफुल डाळ शेवगा तयार आहे. तर ही रेसिपी खूप छान होते. तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून पहा. जर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला भेटत राहतील. तर आजचं आमचं मील किंवा आमचं जेवण तयार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.